पेपर मिल में काम दिलाने के बहाने अन्य राज्यों से लाए गए छह नाबालिग लड़कों से काम कराने वाले दो आरोपियों को पुलिस ने नागपुर रेलवे स्टेशन से नाबालिगों के साथ रंगे हाथों तो पकड़ा है जबकि तीन अन्य आरोपी फरार है जानकारी के मुताबिक सोमवार को आरपीएफ और बचपन बचाओ के अधिकारी नागपुर रेलवे स्टेशन पर गश्त कर रहे थे तभी उन्हें छह नाबालिग बच्चे दो व्यक्तियों के साथ दिखाई दिए जिसको पूछताछ के लिए पुलिस अपने साथ ले गई। पूछताछ के वक्त पुलिस को व्यक्तियों ने नाबालिगों के संबंध में कोई भी स्पष्ट जानकारी नहीं दी जिसके बाद पुलिस ने मामले में अधिक जांच और कार्रवाई करते हुए नाबालिगों को जीआरपी के हवाले किया पर उनसे पूछताछ करना मुश्किल हो रहा था क्योंकि उनकी भाषा ना तो पुलिस को समझ आ रही थी और ना ही उन्हें पुलिस की जिसके बाद भाषा को समझने के लिए ट्रांसलेटर को बुलाया गया तो पता चला कि इन नाबालिगों को आरोपी शंभू और विलास व अन्य साथियों द्वारा धोके से लाया गया है नाबालिगों के माता-पिता को पेपर मिल में काम दिलाने ₹500 का झांसा देकर यहां लाया गया था पुलिस ने ह्यूमन ट्रैफिकिंग के तहत आरोपियों पर मामला दर्ज कर अन्य तीन आरोपियों की तलाश शुरू कर दी है आगे की जांच जारी है सोमवार री 27 तारखेला आरपीएफ आणि बचपन बचाव आंदोलनाच्या कर्मचारी नागपूर रेल्वे स्टेशन येथे फिरत सहा मुले दोन इसमान सोबत मिळून त्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आमच्याकडे जी आर पीच्या ताब्यात दिलेले होते पुढील कारवाईसाठी त्या मुलांकडे खूप सखोल चौकशी केली परंतु ते कुठलीही माहिती देत नव्हती त्यांच्या भाषेचा देखील प्रॉब्लेम येत होता म्हणून आम्ही त्यांना श त्या दिवशी उश रात्री उशीर झाल्यामुळे शेल्टर केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा शेल्टर होमला जाऊन त्या मुलांकडे सखोल चौकशी केली भा दुभाषकाचा वापर केला त्यावेळेला माहिती समोर आली की सदर जी सहा मुलं आहेत त्यांना जी दोन इसम आमच्या ताब्यात होते त्या इसमानने ह्या बालकांच्या आईवडिलांशी इतर इस्मांच्या मदतीने संपर्क करून त्यांना पाचशे पाचशे रुपये देऊन आईवडिलांना पाचशे पाचशे रुपये देऊन तुमच्या मुलांना आम्ही नागपूरमध्ये पेपर मिलमध्ये काम लावतो असं आमिष देऊन देवाणघेवाण करून त्यांची वाहतूक केली असल्याचं निदर्शनास आलेलं होतं त्यानुसार आम्ही माननीय बालकल्याण समितीच्या समक्ष त्यांना हजर केलं आणि त्यांच्या आदेशांवय सदर प्रकरणामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगचा भाधवी कलम तीनशे सत्तर चौतीस प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये ही जे दोन आरोपी आहेत शंभू आणि विकास यांच्याकडून माहिती मिळाल्यानुसार कारा रेल्वे स्टेशन येथून एका कादिम नावाच्या इस्माने त्यांना इकडे मुलांना बसवून दिलेलं होतं आणि यांना नागपूरमध्ये पेपर मिलमध्ये काम लावा असं सांगितलेलं होतं तसेच इतर चार आरोपी आ, इतर तीन आरोपी आहेत जितेंद्र राजकुमार आणि जमवा हे पालकांच्या घरी जाऊन त्यांना कन्व्हिन्स करतात की तुमच्या मुलांना आम्ही काम लावतो म्हणून आणि त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये देतो असं आमिष दाखवलं जातं आणि यांना बालकांना ह्या कामासाठी वापरलं जातं आणि त्यांना ट्रेनमध्ये दे बसवून देऊन इकडे त्यांना उतरवून घेण्यासाठी सांगितलेलं होतं तर इतर आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत त्यांचे पूर्ण नाव अजून निष्पन्न झालेले नाही आहेत एका आरोपीचा मोबाईल नंबर मिळालेला आहे त्यांचा लोकेशनद्वारे त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करत आहोत कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज नागपूर Enroll for aptitude and scholarship tests and get a scholarship up to 90% on two year JEE NEET fees for registration and details. Call.